दुकान फोडीची घटना उघडकीस. वेल्डिंगचे दुकान फोडून चोरट्यांनी 72,000 रुपयांचा माल लंपास केल्याची घटना 11 ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील जयपूर येथील महादेव निनाजी सोनूने वय 31 वर्ष यांची गावातील बसस्टॉप परिसरात जय गजानन वेल्डिंग वर्कशॉप ही दुकान आहे. त्यांनी शनिवारी रात्री 10 तारखेला 7:30 वाजता दुकान बंद केली व घरी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील कॉम्प्रेशर मशीन, ड्रिल मशीन, इलेक्ट्रिक काटा, वेल्डिंगचे मोठे मशीन, वेल्डिंगचे लहान मशीन आणि वेल्डिंगसाठी आणलेले ग्रील, जीना, गेट असा एकूण 72,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 11 ऑगस्टला सोनूने हे सकाळी 8:30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनूने त्यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.